शेतकरी मित्रांनो मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो राज्यात फेब्रुवारी दोन हजार वीस ते मे दोन हजार वीस पर्यंत अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते त्यामुळे शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई इथं देण्यासंदर्भात राज्य शासनानं मोठा निर्णय घेतलेला आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे दोन हजार वीसमध्ये झालेल्या गारपिटीमुळे तसेच अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासंदर्भात दिनांक पंधरा जुलै दोन हजार बावीस रोजी राज्य शासनानं इथं शासन निर्णय घेतलेला आहे तर त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला सुरू करूयात आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो राज्यात माहे फेब्रुवारी मार्च एप्रिल व मे दोन हजार वीस या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेडी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा महत्त्वाचा शासन निर्णय दिनांक पंधरा जुलै दोन हजार बावीस रोजी घेण्यात आलेला आहे तर या शासन निर्णयांवे राज्यात माहे डिसेंबर दोन हजार एकोणवीस जानेवारी दोन हजार वीस या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले होते त्यामुळे शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या मदतीचा तपशील कृषी आयुक्तांमार्फत पाठविण्याच्या सूचना शासन पत्र दिनांक तीन जानेवारी दोन हजार वीस अन्वेत देण्यात आलेल्या होत्या सदर सूचनानुसार संयुक्त पंचनामे झाल्यानंतर तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या मदतीचा प्रस्ताव हा कृषी आयुक्तांकडून प्राप्त झाले तर सदर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या सोळा डिसेंबर दोन हजार वीस रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णयांवे मदत अनुदेय करण्यात आलेली आहे तर आता नेमका शासन निर्णय काय आहे ते पाहूयात माय फेब्रुवारी ते मे दोन हजार वीस या कालावधीत राज्यात झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयांवे एकूण दोनशे सत्तेचाळीस कोटी शहात्तर लाख बावन्न हजार रुपये इतका निधी सर्व विभागीय आयुक्तांमार्फत वितरित करण्यात आलेला आहे आता हा विभागीय आयुक्तांमार्फत वितरित करण्यात आलेला आहे तर अशाच प्रकारे आता अमरावती जिल्ह्यासाठी इथं बाधित शेतकऱ्यांची शं जी संख्या आहे त्यांनी विभागीय आयुक्त यांनी मागणी केल्यानुसार अमरावती जिल्ह्याला सुद्धा इथं उर्वरित निधी अडोतीस लाख ऐंशी हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास ही शासन मान्यता देण्यात आलेली आहे तर या नुकसानीचे जे मदतीचे वाटप करण्यात येणार आहे त्यामध्ये प्रचलित नियमानुसार शेती बहुवार्षिक फळ पिकाच्या नुकसानीकरिता मदत तेहतीस टक्के अथवा त्याहून अधिक असलेल्या ले झालेल्यांना अनुदेय राहील म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले असेल त्यांनाच ही मदत अनुदेय राहणार आहे तर प्रचलित पद्धतीनुसार कृषी सहाय्यक तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप जिल्हाधिकारी यांनी करावे बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात यावी कोणत्याही बाधित शेतकऱ्यास रोखीने किंवा निविष्ट स्वरूपात मदत देऊ नये तसेच मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रकमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये याकरिता सहकार विभागाने योग्य ते आदेश निर्गमित करावेत तसेच मदतीचे वाटप करताना मदतीची द्विरुक्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी म्हणजेच एका शेतकऱ्यांना दोन वेळा मदत दिली जाऊ नये याचीसुद्धा दक्षता घेण्याची इथं सांगण्यात आलेल्या या शासन निर्णयामध्ये तर मित्रांनो अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय राज्यात माहे फेब्रुवारी मार्च एप्रिल व मे दोन हजार वीस या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे तर अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा हे अपडेट तुम्हाला हे अपडेट कसं वाटलं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्सह धन्यवाद